मोदी ना वाराणसीतून उमेदवारी जाहीर झाली असती तरी ते दोन जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गुजरातमधून मोदी निवडणूक लढवू शकतात असे संकेत मिळत आहेत. भाजपच्या गुजरातमधील उमेदवारांची यादी 19 मार्चला जाहीर होणार आहे, त्यावेळी याबाबतचा फैसला समोर येईल असं भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलंय. हम कांग्रेस पार्टी नहीं है, जो राहुल जी कहेंगे वही होगा. हम आम आदमी पार्टी नहीं है, जो केजरीवाल जी कहता है सब कुछ तय करके सामूहिक निर्णय करते हैं. और निर्णय को माथापच्ची न कहा जाए, इसको लोकतंत्र कहा जाए. लोकतांत्रिक तरीके से सब नाम तय किए हैं. नरेंद्र भाई का नाम बनारस से तय हुआ है और हमारे अब गुजरात की लिस्ट, फिर राजस्थान की लिस्ट, ये सब आएगी. 19 तारीख को अगली केंद्रीय चुनाव समिति की बैठक होगी, उसमें सब नाम तय करेंगे. Z24 तास रहा एक पाउल पुढे.